बरीच रात्र झाली होती. विशाल गाडी चालवत होता. बाजूच्या सीटवर नयन झोपला होता. त्या गाडीत ते दोघेच होते, कारण हा संपूर्ण प्रवास आता त्यांना दोघांनाच करावा लागणार होता. गुरुजींनी सांगितलेल्या त्या जंगलाच्या आता ते काहीच अंतर दूर होते. रस्त्या आसपासची विरळ होत चाललेली लोकवस्ती, लवकरच एखाद्या मनुष्यहीन जंगलाची सुरुवात होणार आहे याचे एक प्रकारे त्यांना संकेतच देत होती. तशी विशालची स्टेअरिंग व्हीलवरची पकड जरा घट्टच झाली. त्याच्या मनात नकळतच त्याने केलेल्या आतापर्यंतच्या सर्व रात्रीच्या प्रवासाची भीती फ्लॅशबॅक प्रमाणे डोळ्यासमोर झळकू लागली. रात्रीच्या या प्रवासांमध्ये त्याने पाहिलेली सर्व प्रकारची भयानक भूत, भयंकर प्रसंग एक एक करून त्याला आता आठवू लागले. पण यावेळी त्याच्या मनाला खाणारी अजून एक गोष्ट होती. नेहमी ते तिघे मिळून हा प्रवास करत होते, पण यावेळी ते दोघेच होते. त्यांच्या तिघांच्या मैत्रीची एक वेगळीच ताकद होती, जिची त्याला आता कुठेतरी कमी वाटत होती. विशालला असं वाटत होतं सगळं काही आता त्याच्या एकट्यावरच येऊन पडलं आहे. डोक्यात हे सगळे विचार किती वेळ फिरत होते याची त्याला जाणीवच नव्हती. आकाशात एक वीज चमकली तसा विशाल त्याच्या विचारांतून बाहेर आला. तो या विचारांत इतका हरवला होता की कधी त्यांची गाडी जंगलाच्या रस्त्याला लागली त्याचं त्यालाच कळलं नाही. पाऊस तसा काही खास पडत नव्हता, पण त्याची रिमझिम सतत अखंड सुरूच होती. समोर अंधार, आकाशातून मधूनच चमकणारी वीज, रिमझिम पाऊस, जंगलाचा परिसर. विशालच्या मनात विचार आला, नयनला उठवायचं का? नाही, नको. किमान त्याची तरी झोप पूर्ण होऊ दे. आता काय, या प्रवासात पुन्हा कधी अशी शांत झोप नशिबी येईल हे देवालाच माहीत, असं मनाशीच म्हणत विशालने समोर रस्त्यावर लक्ष केंद्रित केलं. पण कितीही झालं तरी रिमझिम पावसाने ओल्या झालेल्या रस्त्यावर विशालची नजर काही टिकत नव्हती. आसपासची गर्द झाडी, वेगवेगळ्या विचित्र अशा आकारात वाढलेली झाडं त्याचं लक्ष वेधत होती. अचानकच विशालला त्याचं डोकं सर्दी झाल्यासारखं जड वाटू लागलं. त्याच्या डोळ्यांवर अस्पष्ट असे आकार दिसू लागले. जणू त्याचं मन त्याच्या आठवणीतील काहीतरी घटना चाळत असावं. त्याला काहीतरी होत होतं, कसली तरी जाणीव, कसली तरी भास. तेवढ्यातच विशालच्या गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात काहीतरी आलं. दूरवर काहीतरी पांढरसर रस्ता ओलांडून झाडीत गेलं होतं. विशाल ठाम होता, त्याने नक्कीच काहीतरी पाहिलं होतं. रात्री अशा ठिकाणी गाडी थांबवणं हे केवळ मूर्खपणाचंच ठरलं असतं. पण स्वतःच्या मनाच्या खात्रीसाठी विशालने गाडीचा वेग कमी केला. त्यांची गाडी आता रस्त्यावरून हळूहळू चालली होती. विशालची नजर रस्त्याच्या उजवीकडच्या झाडीवर खेळली होती. ती जागा आता जवळ येत होती जिथे त्याला मग अशी एक आकृती जाताना दिसली होती. विशाल गाडीने त्या ठिकाणाहून जात असतानाच त्याला एक वृद्ध माणूस एका झाडाच्या आधाराला उभा असलेला दिसला. तो उघडा होता, पावसात संपूर्ण भिजलेला. कमरेभोवती त्याने केवळ एक पांढरं धोतर गुंडाळलं होतं. त्या माणसाचं तोंड झाडाच्या बाजूला असल्याने विशालला त्याला नीट पाहता आलं नाही. हे सगळं इतक्या लवकर काही सेकंदात घडलं होतं की विशालला नेमकं काय करावं हेच कळलं नाही. विशालची गाडी रस्त्याने पुढे जात होती. अचानकच त्याच्या कानावर एक भयंकर किंकाळी पडली. विशालने त्याची गाडी लगेचच रस्त्याकडेला थांबवली. तो घाबरला होता. त्याने नयनला हाक मारली. नयन, नयन उठ, आपण जंगलाच्या रस्त्याला पोहोचलो आहोत. नयन डोळे चोळत जागा झाला. रस्त्यावर संपूर्ण अंधार पसरला होता. गाडीतील आतील लाईटीच्या उजेडात नयनने विशालकडे पाहिलं. विशालचा घाबरलेला चेहरा पाहून नयनच्याही चेहऱ्याचा रंग उडाला. काय रे, काय झालं? ते सगळं पुन्हा सुरू झालं आहे. आपला रात्रीचा प्रवास तो खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा सुरू झाला आहे. मी मगाशी रस्त्याकडेला एक माणूस पाहिला आणि काही क्षणात मी एक भयानक किंकाळी ऐकली रे. भेंडी, किंकाळी आणि माणूस, तोही इतक्या रात्री जंगलात. तू मग गाडी का थांबवलीस? चालो गाडी, इथून निघा दी. अरे या पावसात मला कळलं नाही तो भयानक आवाज नेमका कुठून आला. ते जर समोरच असलं तर? तो माणूस कदाचित इथून पळत आला असणार. आपण एक काम करू, पाठी जाऊन त्या माणसाला पाहू, कदाचित त्याने आपली पुढे काही मदत झाली तर. भेंडी, पण मी गाडीतून खाली उतरणार नाही. तू गाडी अशीच पाठी घेऊन चल.
मला एक सांग, तो माणूस खरंच माणूस तर होता ना? नयनच्या प्रश्नावर विशालकडे काहीच उत्तर नव्हतं, पण प्रत्यक्ष तिथे जाऊन पाहिल्याशिवाय त्यांना याचं उत्तर मिळणंही शक्य नव्हतं. विशालने त्यांची गाडी रिव्हर्स घ्यायला सुरुवात केली. हळूहळू ते त्या जागेवर येऊन पोहोचले. विशालने ते भलं मोठं झाड लगेचच ओळखलं, पण तिथे तो माणूस कुठेच दिसत नव्हता. भेंडी कुठे आहे माणूस? इतक्यात त्यांना त्या झाडाखाली एक धोतर पडलेलं दिसलं. हे तेच त्याच माणसाचं होतं हे ओळखायला विशालला जराही वेळ लागला नाही. त्याने गाडीचं दार उघडलं आणि तो गाडीतून उतरून त्या झाडाजवळ जाऊ लागला. अरे विशाल नको. नयन विशालला थांबवायचा प्रयत्न करत होता, पण तोपर्यंत विशाल त्या झाडाजवळ पोहोचला होता. विशालने वळून इथे तिथे पाहिलं, पण त्याला तिथे कोणीच दिसलं नाही. विशालची नजर सहज त्या झाडावर पडली आणि विशालची वाचाच गेली. झाडाच्या खोडावर तीक्ष्ण नखांचे भले मोठे खोल खाव दिसत होते. विशालने त्यावरून पोट फिरवलं तेव्हा त्याला कळलं की हे आत्ताचे ताजे घाव होते. तेव्हा अचानकच त्याला पुन्हा काहीतरी होऊ लागलं. त्याच्या डोक्यावर त्याला एक वेगळाच ताण जाणवू लागला. त्याचे डोळे त्यामुळे त्याला आपोआपच बंद करावे लागले. त्याच्या डोळ्यांवर त्याला कोणीतरी जंगलातून धावत येत असल्याचं जाणवलं. त्याचा वेग प्रचंड होता आणि कदाचित तो त्यांच्याच दिशेने येत होता. विशालने त्याचे डोळे उघडले आणि तो धावत गाडीत येऊन बसला. नयन त्याला काही विचारणार तोच ती भयानक किंकाळी त्यांच्या कानावर पडली. भेंडी. विशालने कशी बशी गाडी स्टार्ट केली आणि ते तिथून निघून गेले. नयनने पाठी वळून पाहिलं, त्या ठिकाणी नक्कीच काहीतरी भयानक होतं. ज्याने एकतर तिथे असलेल्या त्या माणसाला खाल्लं तरी होतं, नाहीतर ते स्वतः तरी त्या माणसाचं एक भयंकर रूप होत. सुरुवातीलाच बसलेला हा धक्का या प्रवासाच्या भीतीची जाणीव करून द्यायला त्यांना पुरेसा होता. दोघेही काही काळ गाडीत तसेच बसून राहिले. दोघेही रस्त्यावर समोर पाहत होते. दोघेही आपापल्या विचारांत हरवले होते. समोरचा रस्ता आता हळूहळू निमुळता होत चालला होता. दोन्ही बाजूंची झाडी यांच्या गाडीच्या जवळ येत होती. मध्येच एखाद्या झाडाची फांदी यांच्या गाडीला खटखट करून आपटत जात होती. तिथल्या झाडांची कित्येक वर्ष कटाई झाली नसावी म्हणूनच त्यांनी रस्त्यावर कब्जा मिळवायला सुरुवात केली होती. तिथली झाडं इतकी दाट होती की वर आकाशही कुठे दिसून येत नव्हतं. रस्त्यावरून पुढे जात असताना त्यांना रस्त्याकडेला एक छोटासा टेम्पो उभा दिसला. तो अर्धा रस्त्यावर आणि अर्धा रस्त्या बाजूच्या मातीत उभा केला होता. विशाल आणि नयनला इथे खरं तर कोणाच्या तरी आधाराची सोबतीची गरज होती, म्हणून त्यांनीही रस्त्यावर त्यांची गाडी थांबवली. पाऊस एव्हाना थांबला होता. विशालने नयनकडे एकदा पाहिलं आणि गाडी बाहेर पाहत त्याने हाक मारली, कोणी आहे का इथे? समोरून बराच वेळ ते उत्तराची वाट पाहत राहिले. तेवढ्यात विशालची नजर खाली मातीवर गेली. तिथे चिखल्यात चपलांचे ताजे निशाण होते. ते बरेच होते. याचा अर्थ टेम्पोतून कमीत कमी चार पाच माणसं तरी बाहेर उतरली होती. विशाला जरा हायस वाटलं. तो नयन सोबत गाडी बाहेर उतरला. कोणी आहे का इथे? दोघे दोन पावलं चालले असतील नसतील तोच त्यांच्या डोक्यावर पाठून जोराचा वार झाला. जणू कोणीतरी डोक्यात हातोडाच घातला असावा. त्यांच्या डोळ्यावर सगळं गोलगोल फिरू लागलं आणि ते तिथेच खाली कोसळले. नयनच्या कानांवर वेगळ्याच भाषेत बोलण्याचे आवाज येत होते. नयनचे डोळे उघडले. त्याला आणि विशाला त्या माणसानी टेम्पोच्या समोर बांधलं होतं. विशाल अजूनही बेशुद्धच होता. ती माणसं मात्र विशाल आणि नयनच्या गाडीतून जे काही मिळेल ते सगळं काही चोरत होती. ते कदाचित चोर किंवा गुंड होते. इतक्या वर्षांच्या प्रवासात भूतांव्यतिरिक्त ते हे सगळं पहिल्यांदाच अनुभवत होते. त्यातील एकाने नयनला शुद्धीत आल्याचं पाहिलं. तसा तो विचित्र आवाज करत ओरडू लागला. त्याच्या हावभावावरून तो मुका वाटत होता. तशी दोन काळी कुट्ट 6 फूट उंचीची माणसं नयनकडे चालत आली. त्यांनी रागारागातच नयनला काहीतरी विचारलं, पण त्यांची भाषा नयनला काहीच समजत नव्हती. भेंडी आप क्या बोल रहे हो, मुझे नहीं समझ आ रहा. तसे ते नयनला समजेल अशा भाषेत बोलले. कौन है तू और क्या कर रहा है इधर? मैं कोई नहीं, आम इंसान हूं. हम यहां घूमने आए थे. घूमने? इस वक्त मुझे क्या मूर्ख समझा है? तू जरूर पुलिस का खबरी होगा. पुलिस? नहीं बाबा, पुलिस का हमसे दूर दूर से कोई नाता नहीं.
तेवढ्यात समोरील एका माणसाने त्याच्या पाठीवर अडकवलेली बंदूक हातात घेतली. नयनचे डोळे खुलेचे खुलेच राहिले. ही माणसं काही साधी सुधी नव्हती. एक एक करून सगळी माणसं हळूहळू समोर येऊन उभी राहिली. ते एकूण 5 जण होते. दोघांच्या हातात बंदुका तर बाकीच्यांकडे गावठी कट्टे म्हणजेच पिस्तुला होत्या. एवढंच नाही तर तो मुका सोडला तर सगळ्यांकडे कुऱ्हाडीही होत्या. ते त्यांच्या भाषेत त्या मुक्याला नयन आणि विशालवर नजर ठेवायला सांगून जंगलात निघून गेले. नयनच्या आता कुठे लक्षात येऊ लागलं की ही माणसं चोरून जंगलातील किमती झाडं तोडणाऱ्यांपैकी एक होती. तो मुका माणूस तिथे छोटीशी शेकोटी पेटवून होता. त्याने दातात गावठी बीडी पकडली होती. तसा हळूहळू विशालही शुद्धीत येऊ लागला. त्याला काही करणार तोच त्याला ती जाणीव पुन्हा एकदा होऊ लागली. विशाल, भेंडी काय रे, काय होते तुला? ती जाणीव, ती मला पुन्हा होते. कोणीतरी इथे आहे, कोणीतरी भयानक इथे आहे. भेंडी, अरे छोडो हमें यहां से, कोई भयानक बला यहां हमारी ओर आ रही है. तसं त्या माणसाने त्याची पिस्तूल नयनवर रोखली. तो खुणीने नयनला गप्प राहण्याची धमकी देत होता. तेवढ्या जंगलातून पुन्हा एकदा तीच भयानक किंकाळी ऐकू आली. तसा तो माणूसही जरा दचकला. हे नेमकं काय होतं ते त्यालाही कळेना. तो अंधारात इथे तिथे पाहू लागला. नयन ऐक, आपल्याकडे आता जास्त वेळ नाही आहे. तो काही आपल्याला सोडणार नाही. आपणच सुटायचा प्रयत्न करू. तुझे दोन्ही हात जवळ आणण्याचा प्रयत्न कर, म्हणजे दोरीवरचा ताण कमी होऊन ती सैल होईल. तितक्यातच एक जोरात आवाज झाला. सोबतच विशाल आणि नयनला जोराचा झटकाही लागला. आवाज त्यांच्या पाठून आला होता. कोणीतरी त्यांना बांधलेल्या टेम्पोवर उडी टाकली होती. नयन, अजिबात आवाज करू नकोस, जराही हलू नकोस. विशाल आणि नयन एखाद्या पुतळ्यासारखे उभे राहिले होते. त्यांच्या समोरच उभा असलेला माणूस मात्र त्या टेम्पोच्या समोर उभा राहून टेम्पोकडे असा पाहत होता जणू त्याने एखादं भूतच पाहिलं असावं. तो तिथून पळणार तोच त्या प्राण्याने टेम्पोवरून विशाल आणि नयनच्या डोक्यावरून सरळ खाली उडी मारली. पाठून त्याचं संपूर्ण शरीर हे दाट केसाने भरलेलं होतं. तो प्राणी तर त्या माणसापेक्षाही मोठा, साधारण 6.5-7 फुटांचा होता. तो पाठून तर एखाद्या अस्वलासारखा वाटत होता, पण इतका मोठा. त्याच्या तोंडून भयानक गुरगुरण्याचा आवाज येत होता. बरं होत कि त्याचं लक्ष अजूनही विशाल आणि नयनवर पडलं नव्हतं. काही कळायच्या आत त्या प्राण्याने समोरील माणसावर झेप मारली. हे दृश्य पाहून विशालच्या शरीरातून भीतीची एक लहर निघाली. पण हीच योग्य वेळ होती. नयन, लवकर कर आणि सोडव स्वतःला. नयनने कस तरी स्वतःला त्यातून सोडवलं खरं, पण तेवढ्यातच त्याचा हात जोरात त्या टेम्पोवर आपटला. तसं त्या प्राण्याने झटकन पाठी वळून पाहिलं. त्याचा तो अस्वलासारखा भयानक चेहरा, त्यातून बाहेर आलेले तीक्ष्ण दात, नयनच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला, भेंडी. तो प्राणी नयनच्या दिशेने धावत आला. नयन, लवकर टेम्पो खाली जा, विशाल ओरडला. नयनने स्वतःला कसं तरी टेम्पो खाली नेलं, पण विशाल अजूनही तिथेच अडकला होता. विशालने कसं तरी स्वतःला बाजूला केलं आणि तो प्राणी थेट टेम्पोवर जाऊन धडकला. ही धडक इतकी भयानक होती जणू एखादा दुसराच टेम्पो येऊन तिथे धडकला असावा. विशाल थोडक्यात बचावला होता, पण पुढे काय. त्यानुसार प्राण्याने विशालकडे नजर फिरवली. तो विशालवर हल्ला करणार तोच गोळ्यांचा आवाज झाला. त्या प्राण्यावर गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. गोळ्या जमिनीवर पडलेल्या त्या जखमी माणसाने चालवल्या होत्या. त्यातील एक गोळी तर त्या प्राण्याच्या थेट छातीत घुसली. तो वेदनेने विव्हळू लागला, पण तरीही तो धडपडत त्या माणसाकडे वळला. विशाल तिथून सावधच जळत्या शेकोटीजवळ पोहोचला. तिथे बाजूला रॉकेलचं छोटं कॅन ठेवलं होतं. विशालने शेकोटीतील एक जळतं लाकूड हातात घेतलं आणि त्याने दुसऱ्या हाताने सगळं रॉकेल त्या प्राण्यावर फेकलं. वेदनेत असलेला तो जीव एकदा जोरात किंचाळला. तेव्हाच विशालने जळतं लाकूड त्या प्राण्याच्या दिशेने भिरकावलं. रॉकेल आणि संपूर्ण शरीरावर असलेले केस यांनी लगेचच आग पकडली. क्षणात तो प्राणी आगीच्या ज्वालांत वेढला गेला. पण तो नेमका कोण होता याचं उत्तर त्या जखमी माणसाच्या जखमेत दडलं होतं.
तो प्राणी तिथे धाडकन जमिनीवर कोसळला, पण त्याआधी तो त्या माणसाला चावला होता। हा खेळ इथे संपला नव्हता। तो माणूस काहीतरी विचित्र वागू लागला। त्याचं शरीर भयानक पद्धतीने हलू आणि मोडू लागलं। त्याच्या तोंडातून फेस आणि लाळ गळू लागली। त्याची ती अवस्था पाहून विशाल चार पावलं मागे झाला। विशालने वर आभाळाकडे पाहिलं। झाडांमागे पौर्णिमेचा पूर्ण चंद्र दिसत होता। बघता बघता त्या माणसाचं रूप पालटू लागलं। त्याचं शरीर मोठं आणि केसाळ बनू लागलं होतं। त्याने एका लांडग्याचं रूप घेतलं होतं। एक असा लांडगा जो साधारण माणसासारखा दिसत होता, ज्याला हिंदीत लोक भेडिया मानव या नावाने ओळखतात। भेंडी बागुलबुवा। चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा। चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा। तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा। दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा।